भारताला डायबिटीज कॅपिटल म्हणजे मधुमेहाची राजधानी म्हणतात. चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि शारीरिक कसरतींचा व्यायामाचा अभाव यामुळे जगभरात मधुमेहाचं प्रमाण वाढतंय. आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण म्हणजे इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन यांच्याकडनं करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार जगातल्या प्रत्येक 10 मधुमेह रुग्णांपैकी एक मधुमेही हा भारतीय. काही वेलनेस सेंटर आणि ऑनलाईन शॉपिंग पोर्टल्सकडून अशी जाहिरात केली जाते की त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांमधना मधुमेह पूर्णपणे बरा होतो. पण खरंच मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो का? जागतिक मधुमेह दिनानिमित्त याबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत सोपी गोष्टमध्ये. रक्तातल्या साखरेचं प्रमाण असंतुलित झाल्यामुळे मधुमेह होतो. आपण खात असलेल्या अन्नाचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होत असतं. या तयार झालेल्या ग्लुकोजला पेशींमध्ये सामावण्याची ही प्रक्रिया इन्सुलिन या हार्मोनच्या मदतीने होत असते. ज्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा पूर्णपणे थांबलेली असते किंवा हव्या तितक्या प्रमाणात इन्सुलिन तयार होत नसतं अशा व्यक्तींना मधुमेह होऊ शकतो. डायबिटीज फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर अनूप मिश्रा यांचं म्हणणं आहे, वाढता ताण, कामाच्या ठिकाणी विविध शिफ्टमध्ये काम करणं, अधिक काळ काम करणं यामुळे मध्यम वयोगटातल्या लोकांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढतं आहे. त्याचबरोबर योग्य आहार न घेणं, व्यायाम न करणं, अधिक प्रमाणात गोड पदार्थ खाणं आणि अनुवांशिकता यामुळे सुद्धा मधुमेह होतो. भारतात 18 वर्षांवरील 7.7 कोटी इतके मधुमेहग्रस्त रुग्ण आहेत. 2045 हा आकडा 13.4 कोटींपर्यंत वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यानुसार 25 वयोगटाखालच्या तरुणांमध्ये मधुमेहाचं प्रमाण 25.3%. कोरोना काळात मध्यम वयोगटातल्या मधुमेही रुग्णांचं प्रमाण वाढल्याचं समोर आलंय. गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेहाचे 2 प्रकार सर्वश्रुत होते, पण जगभरात 2 नाही तर एकूण 5 प्रकारचे मधुमेहाचे रुग्ण असल्याचं काही संशोधकांचं म्हणणं आहे. डायबिटीज केअर आणि मल्टी स्पेशालिटीतर्फे झालेल्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेत स्वीडन लुंड विश्वविद्यालयाच्या डायबिटीज विभागाचे संचालक डॉक्टर लीफ ग्रुप यांनी मधुमेहाच्या या 5 प्रकारांबद्दल सांगितलं होतं. डॉक्टर लक्ष्मी लावण्या म्हणतात की कोणतीही लक्षणं दिसत नसताना सुद्धा मधुमेह होऊ शकतो, कारण मधुमेहाला अनेक वेगवेगळे घटक कारणीभूत ठरू शकतात. त्या म्हणतात, मधुमेह स्टेरॉईड्सच्या वापराने होऊ शकतो किंवा कोविड संसर्गानंतरही तो उद्भवू शकतो. गरोदरपणादरम्यान महिलांमध्ये सुद्धा तो होऊ शकतो. जीवनशैली, आहार आणि औषधोपचार नीट केले तर तो आटोक्यात येऊ शकतो. पण जर तुमच्या शरीरातल्या बीटा सेल्स निकामी झाल्या असतील किंवा त्यांची गती मंदावली असेल तर मधुमेह नियंत्रणात येणार नाही. ज्या लोकांमध्ये इन्सुलिन अजिबात नसतं त्यांचा डायबिटीज बरा होणं शक्य नाही असं सुद्धा डॉक्टर लक्ष्मी सांगतात. मधुमेह झालाच तर तो औषधांच्या सहाय्याने नियंत्रणात ठेवता येतो. द डायबिटीज कोड या पुस्तकाचे लेखक डॉक्टर जेसन फँग सांगतात, जगभरातल्या रुग्णांचा मधुमेह औषधांमुळे आणि योग्य आहारातना उत्तमरित्या नियंत्रणात ठेवता येतो, पण दुर्दैवाने मधुमेहातना पूर्णपणे बरं होता येत नाही. तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली? ही उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट्समधनं जरूर सांगा. धन्यवाद.